नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धा लिंबू घेऊन अतिशय भन्नाट अशी एक रेसिपी टाक बनवणार आहोत बनवायला खूप सोपी आणि अगदी पाच मिनटामध्ये बनवून तयार होते अतिशय टेस्टी आहे नक्कीच ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याने मला अजून प्रोत्साहन मिळेल तुमच्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओ शेअर करण्यासाठी आता मी इथं मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये तीन चमचे बारीक रवा घेतलेला आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे नॉर्मल गव्हाचं पीठ आहे जे आपण चपातीसाठी वापरतो तेच आता त्यामध्ये आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे इथं तुम्ही बघू शकता लिंबाची साईजही मोठी आहे आणि लिंबामध्ये भरपूर रस आहे जर तुमचा लिंबू लहान असेल किंवा लिंबामध्ये रस कमी असेल तर तुम्ही एक लिंबू अख्खा पिळू शकता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि अर्धी वाटी पाणी मी इथं टाकलेलं आहे आणि हे छान असं आपल्याला मिक्सरला पेस्ट करून घ्यायचे लागेल तर अजून आपण पाणी इथं वापरणार आहोत आणि छान अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे इथं तुम्ही पेस्टची कन्सिस्टन्सी बघू शकताय आहे आपलं जे बॅटर आहे ते अशा प्रकारे आपल्याला बनवायचं आहे तर मला एक वाटी गव्हाच्या पिठाला जवळपास एक वाटीच पाणी लागलेलं आहे तर बॅटर आपल्याला अशा प्रकारे ठेवायचं आहे पिठाची जी क्वांटिटी असते किंवा क्वालिटी असते त्यावर सुद्धा पाण्याचं प्रमाण ठरू शकतं त्यामुळे तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी चेक करा म्हणजे तुमचं रेसिपी जी आहे ती बिलकुल बिघडणार नाही मदे मदे आता एका भांड्यामध्ये मी हे बॅटर काढून घेतलं आहे आणि दहा मिनटासाठी रेस्ट देणार आहे दहा मिनटामध्ये आपला रवाही छान भिजेल पीठही छान भिजेल आणि रवा जो आहे तो पाणी शोषून घेऊन बॅटर थोडंसं घट्ट होईल बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट झालेली आहे आता आपण यामध्ये पुढचे जे साहित्य आहे ते ॲड करणार आहोत तर सगळ्यात पहिले इथं मी दहा ते बारा कडीपत्त्याची पानं छान अशी बारीक कापून घेतलेली आहेत ती टाकलेली आहेत त्यानंतर एक चमचा भरून आपण इथं जिरे वापरणार आहोत जिरे थोडेसे गरम करून घ्यायचे त्याने अजून छान चव येते त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि भरपूर अशी बारीक कापलेली कोथिंबीर घेतलेली आहे त्याचसोबत दोन चिमुटभर मी खाण्याचा सोडा घेतलेला आहे तर खाण्याचा सोडा आणि लिंबामुळेच आपली ही जी रेसिपी आहे ती अतिशय मस्त जाळीदार आणि टम फुगून तयार होते तर प्रमाण व्यवस्थित लक्षात ठेवा तुम्हाला जवळपास दोन चमचे लिंबाचा रस इथं वापरायचा आहे तर बॅटर बघा अशा प्रकारे आपलं तयार झालेलं आहे तर आता आपण गॅसकडे जाऊया तर गॅसवर मी एक कढाई ठेवून त्यामध्ये छान कडकडीत असं तेल गरम करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम जी आहे ती सध्याला मोठीच आहे आणि पीठ आपल्याला अशा प्रकारे बोटांमध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाची बोंडी बनवायला खूप सोपी आणि मस्त लागतात अगदी टम फुगतात बघू शकताय ॲटोमॅटिक त्याची साईज पलटत आहे म्हणजे तुमचे बोंडे अतिशय मस्त फुललेले आहेत अशाच प्रकारे आपण हे बोंडे तेलामध्ये सोडून घेऊया गॅसची फ्लेम सध्याला तरी मोठीच आहे तर सर्व बोंडे मी इथं कढाई भरून टाकून घेते गॅस मोठाच ठेवायचा आणि तेल अगदी मस्त कडकडीत गरम झालं की बोंडे अगदी मस्त असे फुलतात बघू शकता आहे बोंडे आपले छान असे मी तेलामध्ये टाकून घेतलेले आहेत एका वेळेला कढईमध्ये जितके बसतील तितके मी इथं बोंडे टाकून घेतलेत आता या स्टेजला आपल्याला गॅस जो आहे तो थोडासा मिडियम करायचं आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे बोंडे तळून घ्यायचे आहेत गॅस जर तुम्ही मोठा ठेवला तर वरून कलर तर चेंज होतो पण आतून आपले बोंडे कच्चे राहायची शक्यता असते गव्हाचं पीठ आहे थोडंसं स्टिकी असतं त्यामुळे आपल्याला बोंडे जे आहेत ते मिडियम गॅसवरच तळायचे आहेत तरच आपल्या या रेसिपीला मस्त अशी जाळी पडते आपले बोंडे अतिशय मस्त जाळीदार आणि अतिशय टेस्टी बनतात तर बघू शकताय आलटून पलटून मी याला मिडियम गॅसवर छान असं तळून घेणार आहे एक बॅच तळण्यासाठी जवळपास तीन ते चार मिनटं आपल्याला इथं लागणार आहेत तर बघू शकताय कलर बघा आपल्या बोंड्यांचा अतिशय अप्रतिम आलेला आहे गोल्डन ब्राऊन कलर आहे खूप टेस्टी आणि बघताच तोंडाला पाणी सुटेल असे झालेले आहेत तर आता हे बोंडे मी काढून घेते एका प्लेटमध्ये तर सर्व बोंडे आपण काढून घेऊया टेक्स्चर बघू शकताय आपण जो कडीपत्ता मिरची टाकली आहे त्याने मस्त असा लूक आलेला आहे आणि बोंडे अगदी टम फुगलेले आहेत तर याच कढईमध्ये मी थोड्याशा दोन मिरच्या पण तळून घेते म्हणजे सोबत खायला अप्रतिम लागतात सोबत कुठलीही चटणी तुम्ही बनवू शकता खोबऱ्याची शेंगदाण्याची किंवा सॉससोबतसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता इथं चे मी शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे शेंगदाण्याच्या चटणीचा व्हिडिओ मी बऱ्याच वेळेस तुमच्यासोबत शेअर केलेला आहे नक्कीच चेक करू शकता आपले हे बोंडे तुम्ही बघा किती मस्त झालेले आहेत अप्रतिम झालेले आहेत आणि मी एक तुम्हाला तोडून दाखवते बघा आतपर्यंत अशी मस्त अशी जाळी सुटलेली आहे आणि किती टेस्टी झालेले आहेत जे आपण मिरची कडीपत्ता वगैरे टाकला होता त्याने अजून छान दिसत आहेत आणि तितकेच खमंग लागतात तर या चटणीसोबत तुम्ही हे खाऊ शकता किंवा कुठलीही चटणी सॉस किंवा हे असेही खायला अगदी अप्रतिम लागतात तर नक्कीच करून बघा रेसिपी कोणत्याही क्षणी अगदी थोडी जरी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद